सूर्यदत्ता कॉलेज ऑफ हॉटेल मैनेजमेंट एंड ट्रैवल्स टूरिज्म आणि सूर्यदत्ता फूड बैंक तर्फे सूर्यदत्ता विष्णु महामिसळचं विश्वविक्रमी 7,000 किलोची मिसळ बनवली। सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या पुढाकारातून पुण्यात विश्वविक्रमी महामिसळ रविवारी बनवण्यात आली। सूर्यदत्ता विष्णू महामिसळ वर्ल्ड रेकॉर्ड 2021 7 तासात 7,000 किलो मिसळ शिजवण्याचा तसंच तयार झालेली मिसळ 3 तासात 30 लोकांच्या मदतीनं 300 इंजिनमार्फत 30,000 गरीब आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचा विश्वविक्रम करण्यात आला। गिनीज लिमका गोल्डन ऑफ बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि अन्य रेकॉर्डमध्ये या विश्वविक्रमाची नोंद होणार आहे। सूर्यदत्ता फूड बँक आणि सूर्यदत्ता एनजीओ सोशिओ कनेक्ट अंतर्गत हा उपक्रम करण्यात आला। जगात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्वरूपात मिसळ बनवण्यात आली आहे। रविवारी पहाटे 2 ते 9 या 7 तासांच्या वेळेत ही मिसळ तयार करण्यात आली तर 9 ते 12 या 3 तासांच्या वेळेत त्याचं वाटपही झालं। महामिसळसाठी 1,500 किलो मिटकी, 500 किलो कांदा, 125 किलो आले, 125 किलो लसूण, 400 किलो तेल, 180 किलो कांदा लसूण मसाला, 50 किलो मिरची पावडर, 50 किलो हळद, 25 किलो मीठ, 115 किलो खोबरे, 15 किलो तेजपान, 1,200 किलो मिक्स फरसाणा, 4,500 लिटर पाणी, 50 किलो कोथिंबीर वापरण्यात आली। त्यातून ही मिसळ झणझणीत, तरीदार आणि ठसकेबाज झाली। 33x22 चे चुलवण आणि 10x10 7x7 साईजच्या कढई वापरण्यात आल्या, त्यामुळे परिसराला भव्य दिव्यतेचं स्वरूप आलं होतं। गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसह अनेक संस्थांकडून या विश्वविक्रमी महामिसळची नोंद घेतली जाणार आहे। सर, मी संजय चोरडिया, फाउंडर, प्रेसिडेंट, चेअरमन सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट। आज 14 मार्च 2021 रोजी रविवारी आम्ही एक मोठा एक कार्यक्रम आयोजित केला, ज्याच्यामध्ये 7,000 किलो मिसळ ही 7 तासामध्ये बनवून साधारण 300 एनजीओच्या मार्फत 30,000 लोकांपर्यंत आम्ही आज ही पोहोचवतो आहे। आणि याचे पूर्ण शिल्पकार आपण असं जर म्हटलं तर आमचे विष्णू मनोहरजी आहेत, त्यांच्या नावावर असे बरेच रेकॉर्ड ऑलरेडी आहेत। पुण्यामध्ये करायचं तर काय करायचं, तर म्हणजे मग पुण्याचा जो स्पेशल आयटम आहे तो पुणेरी मिसळ आपण करूया, म्हणून पुणेरी मिसळ ही आम्ही निवडली। आणि ही आमच्या हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी बॅकएंडला भरपूर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं, फ्रंटएंडला देखील त्यांनी प्रत्येक क्षणाक्षणामध्ये 7 तासात त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे सरांच्या मार्गदर्शनाखाली। आणि त्याचा जे रिझल्ट म्हणून एक अतिशय उत्कृष्ट 14 मिसळ आज इथे तयार झालेली आहे आणि ती 300 एनजीओंना पाठवण्याचं काम देखील आमच्या बिझनेस मॅनेजमेंटच्या BBA आणि MBA विद्यार्थ्यांनी सुरू केलेलं आहे। 300 एनजीओला आमचे रिप्रेझेंटेटिव्ह बसलेले आहेत आणि ते इन्शुअर करणार आहेत की ते त्यांना योग्य वेळेवर पोहोचेल आणि ते लोकं खातील आणि त्यांचा फीडबॅक पुढच्या कार्यक्रमाला उपयोगी पडावा म्हणून ते देखील त्यांना फीडबॅक घेतील। आमची संकल्पना अशी होती की मुलांना कुठल्या तरी मोठ्या स्केलवर काम करायला मिळावं, जेणेकरून एव्हरीथिंग इज पॉसिबल हे त्यांना कळेल। डिझास्टर्स मॅनेजमेंट, क्रायसिस मॅनेजमेंट किंवा लार्ज स्केलवरती प्रॅक्टिकल एक्सपोजर मुलांना ही संधी मिळालेली आहे आणि समाजसेवेची एक भावना त्यांच्या मनामध्ये एक आज निश्चित रुजली गेलेली आहे की जे पुस्तकातून शिकू शकत नाही ज्या तर ते अनुभवातून शिकू शकतो, तर असा एक आगळा वेगळा अनुभव मुलांना या प्रोजेक्टच्या निमित्ताने मिळालेला आहे। एक खूप छान अनुभव होता आणि हा अनुभव इतका वेगळा होता, एक तर सगळी मिसळ जी आहे ती चुलीवर आम्ही तयार केली आणि दुसरी गोष्ट सगळ्या कॉलेजच्या स्टुडंटचा उत्तम प्रतिसाद होता आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत जे वर्ल्ड रेकॉर्ड झाले ते सगळे हजारोंच्या संख्येने लोक आजूबाजूला होते, पण हा वर्ल्ड रेकॉर्ड थोडा आगळा वेगळा म्हणावा लागेल कारण कोविड असल्यामुळे फक्त 25 ते 30 लोकांना इथे प्रिमायसेसमध्ये येण्याची मुभा होती आणि त्यानुसार तेवढ्याच लोकांच्या समोर ही मिसळ तयार केली आणि मिसळ तयार करताना जवळपास 1,200 किलो मोड आलेली मटकी, त्याच्यानंतर 500 किलो कांद्याची पेस्ट, त्याच्यानंतर 150 किलो आलं लसणाची पेस्ट, 50 किलो हळद, 50 किलो तिखट, खोबरं 100 किलो म्हणजे खोबऱ्याचा खीस, 200 किलो मसाला, हे सगळे पदार्थ आणि याशिवाय तब्बल 4,500 लिटर पाणी आम्हाला लागलं आणि हे तयार करायला 10x10 फुटाची एकच कढई होती आणि तिचं हाईट होती 5 फूट, वजन होतं 1,000 किलोच्या जवळपास आणि दुसरी कढई जी आहे ती 3,000 लिटरची होती, ती थोडी 7 फुटाची आहे, पण अशा दोन्ही कढया मिळून हा पहिल्यांदाच असा रेकॉर्ड केला आहे। फ्रॉम एव्हरीवन, SCHMTT तर्फे सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आपल्या सूर्यदत्ता विष्णू महामिसळ ह्या महोत्सवामध्ये सगळ्यांनी लाईव्ह बघितलं असेल, SCHMTTचं ह्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन म्हणजे 7,000 किलोची मिसळ बनली गेली, ह्याच्यामध्ये जवळजवळ 1,500 मटकी, 500 किलो कांदे, जवळजवळ 300 किलो अद्रक लसूण,
इतके सारे मसाले ह्यांनी सगळ्यांचं मिश्रण बनून एक सुंदर 7000 किलोची मिसळ बनली. SCHMTTच्या विद्यार्थ्यांना खरंच लाईफ टाईम हे एक एक्सपिरियन्स झाला. सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहरनजी बरोबर काम करणं म्हणजे एक अतिशय आनंदाची एक गोष्ट होती.